नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक महेश पाटील, केंद्र संचालक कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी फलटण। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाची म्हणजे करंट अफेअरच्या दृष्टीनं महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आपण अभ्यासणार आहोत। जर काही आपल्या चॅनेलला नवीन विद्यार्थी असतील तर सबस्क्राईब जरूर करा, कारण खूप महत्त्वाचे करंटचे असे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील आणि पुढं विविध एक्झाम आहेत त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला फायदा होईल। तर मित्रांनो, आज आपण अन्न उत्पादनामध्ये भारताचं जगामध्ये स्थान कुठं आहे, की अन्न उत्पादनाचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये भारताचं स्थान कोठे आहे किंवा किती क्रमांकाला आहे, हे काही निवडक घटक आपण त्याच्यातले घेतलेले आहेत, कारण खूप महत्त्वाचं आहे। आपण काही वेळा काय करतो की करंटचं पुस्तक अभ्यासत असताना परीक्षा आली की तेवढ्यापुरतं आपण करंटचा अभ्यास करतो, परंतु मित्रांनो असं न करता ज्यावेळी घटना घडत असतात, डेली न्यूजपेपरला महत्त्वाच्या काही गोष्टी येतात, त्यावेळी जर तुम्ही अभ्यासला आणि नोटडाऊन करून ठेवलं, ते जर तुम्ही नोट्स टॅब व्यवस्थित लिहिलेलं असेल तर परीक्षेला मित्रांनो त्याचा खूप फायदा होतो। कारण पाठीमागच्याच कंबाईनला म्हणजे कंबाईन म्हणजे पी एस आय एस टी एस ओच्या परीक्षेला आपल्याला सर्वांना माहिती आहे की ताग उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे असं विचारलेलं होतं, आणि मी क्लासमध्ये बऱ्याच जणांचे पेपर वगैरे पाहिले तर त्याच्यामध्ये जवळजवळ 60-70% विद्यार्थ्यांचा तो प्रश्न चुकलेला होता। तर अशा दृष्टीनं, कारण आत्ता अलीकडचंच शेतीचं जे ॲग्रिकल्चर ॲक्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे विधेयक असेल ते रद्द झालं असेल, किंवा ते जे जेव्हा केलं त्याच्याबद्दलच्या काही तरतुदी म्हणजे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड काही महत्त्वाच्या घटना जॉग्राफीमध्ये येतात, तर त्या गोष्टी आपण अभ्यासणं गरजेचं आहे, आणि करंटशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण प्रामुख्यानं अभ्यासणं गरजेचं आहे, की प्रत्येक वेळी अपडेट असणं गरजेचं आहे। तर त्या अनुषंगानंच आत्ता, कारण पाठीमागं प्रश्न आला आहे पुढं देखील तो विविध एक्झामला महत्त्वाचा आहे, तसाच येईल तोच येईल असं नाही आहे, परंतु बाकीचे घटक देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे, त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की दूध उत्पादनामध्ये जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे असा जर प्रश्न आला, कारण आपल्याला माहिती आहे डेन्मार्क हा देश आपल्याला सर्वांना माहिती आहे, तिथं दूध उत्पादनामध्ये तो प्रथम होता, पूर्वी तिथं दुधाचं उत्पादन वगैरे जास्त होतं, परंतु आत्ता 2020 जर आपण अभ्यास केला तर दुधामध्ये प्रथम क्रमांक भारताचा आहे। लक्षात घ्या, भारताचा आपण विचार करणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, नाही जगामध्ये काय प्रथम वगैरे हे तुम्ही विचार करा, तर भारतामध्ये जगामध्ये भारताचं स्थान कितवं आहे हे आपण पाहणार आहोत। दूध उत्पादनामध्ये प्रथम आहे, त्याच्यानंतर तांदूळ उत्पादनामध्ये जगामध्ये भारताचा द्वितीय क्रमांक आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे पश्चिम बंगाल असेल इथे तांदळाचं उत्पादन वगैरे होतं, हे भारतामध्ये देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर गव्हामध्ये जर विचार केला तर जगामध्ये गहू उत्पादनामध्ये सुद्धा द्वितीय क्रमांक भारताचा आहे। आपल्याला माहिती आहे यूपीमध्ये गव्हाचं उत्पादन वगैरे जास्त होतं, पण हेक्टरी उत्पादन जर विचार केला तर पंजाबमध्ये जास्त होतं, हे देखील आपण भारताअंतर्गत अभ्यासणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं, बरोबर आहे। त्याच्यानंतर फळामध्ये देखील द्वितीय क्रमांक जगामध्ये भारताचा लागतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर भाज्या द्वितीय क्रमांक, मित्रांनो जर कोरोनाचा कालखंड घेतला तर आपल्याला लक्षात येईल की या भाज्यामध्ये जे आपले जे दर आहेत भाज्यांचे जे चढ उतार आत्ता झालेले आहेत किंवा कोणत्या कारणामुळं काय होतं आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, किंवा कृषी मूल्य आयोग हा देखील महत्त्वाचा आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल आपण अभ्यासणं गरजेचं आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर हे भाज्यामध्ये जगामध्ये आपण विचार करतो आहे तर द्वितीय क्रमांक आहे। त्याच्यानंतर कापूस सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, कापसामध्ये सुद्धा जगात भारत प्रथम क्रमांकाला आहे। जर महाराष्ट्रामध्ये जर असा जर प्रश्न विचारला की सर्वात जास्त कापसाचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये कोठे होतं, तर आपल्याला यवतमाळ हे माहीत असणं गरजेचं आहे, परंतु जर कापसाची बाजारपेठ विचारली महाराष्ट्रामध्ये तर अमरावतीला मोठी बाजारपेठ आहे कापसाची, हे देखील अभ्यासणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मसाले आपल्याला सुरुवातीपासूनच माहिती आहे, मसाल्याचा व्यापार वगैरे येते, तर मसाल्यामध्ये आपण भारताचा प्रथम क्रमांक जगामध्ये लागतो। त्याच्यानंतर ऊस उत्पादन हे देखील अलीकडे आत्ता
ऊसाचं वगैरे ऊसतोड वगैरे चालू आहे मित्रांनो, त्याच्याशी संबंधित अलीकडे आता FRP वगैरे ह्या गोष्टी देखील आपण समजावून घेणं गरजेचं आहे, किंवा त्याच्याबद्दल ऊस दराबद्दल आंदोलनाबद्दल जे काही रिलेटेड व्यक्ती आहेत या व्यक्ती देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण परीक्षेचा दृष्टिकोन ठेवून आपण अभ्यास करायचा आहे, बाकी काही त्याचा दृष्टिकोन असणार नाही आहे आपला, पण परीक्षेच्या दृष्टीनं जे काही महत्त्वाचं आहे। आता ब्राझील ऊस उत्पादनामध्ये ब्राझीलसुद्धा आहे महत्त्वाचा, लक्षात ठेवा द्वितीय क्रमांक भारताचा लागतो, कारण शुगर फॅक्टरीज वगैरे असाही प्रश्न भारतामध्ये जर विचारला तर महाराष्ट्रामध्ये शुगर फॅक्टरी भरपूर आहेत, परंतु ऊसाचं उत्पादन UP मध्ये जास्त होतं हेक्टरीमध्ये, आता तो क्रमांक अलीकडं बघावा लागेल, परंतु हेक्टरी उत्पादनामध्ये ऊसाच्या तामिळनाडू हाच याच घटक राज्याचा क्रमांक लागतो, परंतु महाराष्ट्रामध्ये ऊस का म्हणजे साखर कारखाने हे जास्त आहेत आणि UP मध्ये ऊसाचं उत्पादन जास्त होतं, परंतु जगाची तुलना केली तर ऊसाचं उत्पादन जगामध्ये भारत देश हा दुसऱ्या क्रमांकाला आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर अंडी उत्पादनामध्ये अंडी उत्पादन वगैरे आपण काय करतो की याच्याकडे दुर्लक्ष वगैरे करतात विद्यार्थी, परंतु हे देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अंडी उत्पादनामध्ये भारताचा जगात तृतीय क्रमांक लागतो तिसरा। त्याच्यानंतर मासे खूप महत्त्वाचं आहे, मासे उत्पादनामध्ये सुद्धा भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, आणि ताग उत्पादनामध्ये मी जसं म्हणालो की पाडीमागच्या कंबाईनच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे, भारताचा प्रथम क्रमांक या ताग उत्पादनामध्ये मित्रांनो लागतो। आणि आता मी तुम्हाला हे तर आपल्याला जे अन्न उत्पादन आहे हे जगामध्ये जी यादी घोषित किंवा जो क्रमांक घोषित केला जातो याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे, परंतु मित्रांनो याच्याबरोबर मी आपल्याला सांगेल की येणाऱ्या परीक्षेमध्ये या ज्या उत्पादनाबद्दलच्या विविध क्रांत्या ज्या आहेत म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे की धवल क्रांती वगैरे दुग्ध उत्पादनासाठी आहे, म्हणजे धवल क्रांतीचे जनक वगैरे वर्गीस कुरियन, असे जर काही प्रश्न आपल्याला आले तर नील क्रांती असेल मत्स्य उत्पादनासाठी, म्हणजे अशा विविध क्रांत्या आहेत मित्रांनो, तर याच्याशी रिलेटेड त्या विविध क्रांत्या देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे, तर आपल्याला या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल। परंतु मित्रांनो जगामध्ये भारताचं विविध उत्पादनामध्ये स्थान कोणतं आहे हे देखील आपल्याला माहीत पाहिजे, कारण पाठीमागं सरळ सरळ तसा प्रश्न आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हे महत्त्वाचे जे उत्पादन आहे अन्न उत्पादन त्याचा भारताचा क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेला आहे, आणि निश्चित आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी याचा फायदा होईल असं मी समजतो, आणि तुर्तास्त थांबतो। जय हिंद।